नमस्ते, मी सचिन कारभारी गवळी इयत्ता दहावी राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि माझ्या व्याख्यानास सुरुवात करतो. आस्ते कदम आस्ते कदम आस्ते कदम महाराज गणपती गज शिवपती भूपती प्रजापती क्षत्रिय कुलावंतुंश राजाधिराज शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय. नमो पार्वती पदे हर हर महादेव. प्रतीप चंद्र लेखेव वर्धिष्ण विश्व वंदिता शहासुनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते. मुद्रा शिवरायांना रयतेच्या राजाला ज्याच्या भक्तीला जोड नाही शौर्याला तोड नाही जो अथांग आहे सागर समान ज्याचे छत्र म्हणजे आभाळा समान आणि काळीजाई सह्याद्री त्याला शंभूचा अभिमान. महाराष्ट्राच्या देवाच्याचे पहिले स्थान मराठ्यांचा जो भगवा समंत आहे कृपावंत आहे देवतेचा वसंत आहे आणि स्वराज्य स्थापनेचं स्वप्न ज्यांच्या कुशीतून उदयास आलं त्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊबाईस आहे. आणि स्वराज्य स्थापनेचं स्वप्न पाहणारे स्वराज्य संकल्प शहाजीराजे यांचा इतिहास आठवला की डोळ्यात पाणी आणि अंगावर शहरे आल्याशिवाय राहणार नाही. आणि पित्याने निर्मिळ स्वराज्याचं रक्षणच नाही केलं तर पित्याने निर्मिळ स्वराज्य 10 पट वाढवलं ते शंभूराजे. खर तर राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ म्हणजे काय? स्वराज्य म्हटलं की स्वराज्याचे 3 कोण अगदी 3 ठिकाणी वेगवेगळे उभे राहतात आणि स्वराज्याच्या 3 कोणामध्ये खरोखर प्रश्न पडतो तो असा की राजमाता जिजाऊंचं स्थान नेमके कुठे आहे. स्वराज्य संकल्पक संभाजी महाराज, स्वराज्य संस्थापक शिवछत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्य रक्षक संभाजी महाराज. आणि स्वराज्याच्या 3 कोणामध्ये राजमाता जिजाऊंचं स्थान नेमके कुठे आहे हा मोठा प्रश्न माझ्या मनी पडतो. राजमाता जिजाऊंची कीर्ती अपार होती, शिवछत्रपती रायांची कीर्ती अपार होती. शिवरायांचं निधन झालं त्यावेळेचे प्रसंग तुम्हाला मी सांगू इच्छितो की शिवरायांचं निधन झाल्याने महाराजांच्या मृत्यूची बातमी शाकिब मुस्तई खान हा औरंगजेबाकडे निघाला. त्याला वाटलं की महाराजांच्या मृत्यूची बातमी औरंगजेबाला दिली की औरंगजेबाला आनंद होईल. तो धावत धावत गेला. हुजूर हुजूर बडी खुशी की खबर आहे. क्यावा कासा नरकाल गेला. कोण? शिवा हुजूर शिवा. तसा औरंगजेब शांतपणे उभा राहिला. आपली नमाज पडायची चटई त्यांनी खाली हातरली आणि त्या नमाजाच्या चटीवर दोन्ही गुडघे टेकून बसला आणि नमाजाच्या रुखात्या पडल्या. नमाजाच्या रुखात्या पडणं झाल्यावर खुदाच्या दिशेने हात केले आणि म्हणाला या अल्ला तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना तेरा नेक बंदा तेरे पास आ रहा है. हे परमेश्वरा तुझे स्वर्गाची दार उघडी ठेव तुझा सर्वोत्तम पुत्र तुझ्याकडे येतो आहे. ही आहे शिवरायांची कीर्ती. हा आहे राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांचा संस्कार. छत्रपती छत्रपती कधी मरत नसतो. छत्रपती अमर आहे. छत्रपतीचे कोणी हार करू शकत नाही. छत्रपतींना कोणी मारू शकत नाही. तंबूचा सोनेरी कळस दोन कोसावरून दिसतो पण शिवरायांचा जिरे टोपातला उरा हजारो लाखो कोसावरून दिसतो चमकतो सर्वसामान्यांच्या मनात दहशत नाही विश्वास जागवतो आणि हा विश्वास स्वराज्याच्या मातीच्या कणाकणामध्ये भरून उरलाय आणि तो चिरंजीवी आहे. ओ बघा तो दिल्लीचा राजकिल्ला तो तसाचा तसा आहे. ओ बघा तो आग्र्याचा ताजमहल तोही तसाचा तसा आहे. आणि तुमचं सगळं विखुरलेलं अहो मान्य आहे आमचं सगळं विखुरलेलं आहे. त्यांचं जसंचं तसं आहे पण त्यांचं तसं का आहे आणि आमचं असं का आहे? तर जेव्हा जेव्हा त्यांच्यावर आक्रमण झाली तेव्हा त्यांनी माना वाकवल्या आणि भिंती वाचवल्या. आणि जेव्हा आमच्यावर आक्रमण झाली आम्ही माना नाही वाकवल्या आम्ही छाता फाकवल्या. अरे या 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 आणि म्हणून आमचं असं आहे. हा सर्वात मोठा अध्याय आहे. खर तर महाराष्ट्राची पुण्याई होती म्हणून शिवछत्रपती राजे महाराष्ट्राच्या भूमीवर जन्मले. अवघं 50 वर्षाचं आयुष्य महाराजांना आणि या 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये 350 गडकोट किल्ल्यांचं साम्राज्य महाराजांनी उभं केलं. म्हणजे महाराष्ट्राच्या भाळावरती अभिमानानं सांगावं असं हिंदवी स्वराज्य महाराजांनी स्थापन केलं. पण याच गडकोट किल्ल्यावरती आज इथले प्रियकर प्रियशी आपली नावं करतायत हे बघून वाटते की कुठेतरी चुकतंय. महाराजांचं पाऊल ज्या ज्या गडकोट किल्ल्यांना लाभलं तो प्रत्येक गडकोट किल्ला एक स्मारक व्हायला हवा. पण आज आपण समुद्रामध्ये स्मारक उभी करण्याचे स्वप्न पाहत आहे आणि महाराजांच्या गडकोट किल्ल्याकडे मात्र दुर्लक्ष करतो आहे आणि हे बघून वाटते की कुठेतरी चुकतंय. आमच्या गाड्यावर आम्ही अभिमानानं लिहितो जय शिवराय जय छत्रपती जय जिजाबाई बघतोस काय मुजराकर. पण संध्याकाळी तीच गाडी जर एखाद्या बिअर बार समोर उभी असेल तर वाटते की कुठेतरी चुकतंय.
शूराने सांगितलं होतं की शत्रूच्या स्त्रीकडे बघताना सुद्धा तिच्याकडे आहे म्हणून बघा, तिला तिचे द्रकुमाई शोधा. पण आज आपल्याच आई बहिणी सुरक्षित नाही आणि बघून वाटते की कुठेतरी चुकतंय. शिवराने सांगितलं होतं की रे त्याच्या काडीला सुद्धा धक्का लागता कामा नये. पण याच महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे आणि हे बघून वाटते की कुठेतरी चुकतोय. हे फार चुकतोय आणि हे बदलायला हवं. आणि हे बदलण्याची ऊर्जा फक्त शिवचरित्रात आणि राजमाता जिजाऊ यांच्या संस्कारात आहे. पण आता तर पाठ्यपुस्तकातून सुद्धा शिवछत्रपती राणेंचे धडे गायब होताना दिसत आहे आणि हे बघून वाटते की कुठेतरी चुकतंय. आणि म्हणून माझ्यासारखे शिवभक्ताला असं वाटतं की महाराजांविषयी बोलावं, बोलतच राहावं, कारण त्यांचा इतिहास हृदयस्पर्शी आहे. राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांनी स्वराज्य नैतिक अधिष्ठान दिलं. या नैतिक अधिष्ठानामुळे महाराष्ट्राच्या भूमीवर हिंदवी स्वराज्य स्थापन झालं. अशा राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांना मी विनम्र अभिवादन करतो आणि माझ्या व्याख्यानास पूर्णविराम देतो. राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांचा विजय असो. क्षत्रिय कुलावंश महाराजाधिराज शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद.